सचिन वाझेंसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांना आता सीबीआयने अटक केली आहे. 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. तर अनिल देशमुख यांच्यावर तिकडे रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांची अटक मात्र टळलेली आहे. आणि सध्याची ही बातमी आहे त्यानुसार आता सीबीआय कोठडीसाठी मागणी करेल असं कळतं. अमेय राणे याबद्दलचे अधिक अपडेट्स देतील. अमेय, या अटकेनंतर आता पुढची प्रक्रिया कशी असेल, नेमकी काय अपडेट्स? अश्विन, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं जेव्हा सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते तेव्हा प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयनं एफआयआर दाखल केलेला. या प्रकरणी अनिल देशमुख यांची सुरुवातीच्या काळात सोडून देण्यात आलं होतं आणि त्यानंतर ईडीनं तपास आपल्या हाती घेतला आणि अनिल देशमुखांना अटक झाली. त्याचबरोबर त्यांचे दोन सहाय्यक संजीव पागळे आणि शिंदे या दोघांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.